नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भाग 14 मध्ये आज आपण पाहणार आहोत कोणत्याही 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज काढणे। मित्रांनो, 3 अंक जर आपण कोणते घेतले त्या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्या त्या सर्व संख्यांची बेरीज किती, तसं आपण एक उदाहरण घेऊ। मित्रांनो, 3, 5 आणि 7 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती। मित्रांनो, 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात। मित्रांनो, त्या संख्या कोणत्या होतात पाहूया। 357, 375 होईल, 735, 753, 537 आणि 573 ह्या 6 संख्या तयार होतात। आता संख्या न लिहिता सुद्धा आपण बेरीज काढू शकतो, कसं काढायचं पहा। 3, 5 आणि 7 ह्या 3 संख्या आहे, या काय करायचं, 3 अधिक 5 अधिक 7 यांची बेरीज करायची। 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 ची दुप्पट केली, 15 दुनी 30, 3 वेळ 30 30 लिहत आणायचं आणि यांची बेरीज केली। 0 3 3 3 3,330 येतात की नाही पाहून घेऊ आपण। 7 5 12 12 5 17 17 3 20 20 27 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
33, 33, 3, 3, 3, 6, 3, 9, 9, 7, 16, 16, 7, 23, 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 23
842 या 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? उदाहरण घेतलं आपण 842 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? मित्रांनो, आता संख्या न लिहिता आपण काढू शकतो, 8 + 4 + 2 लिहायचे. 8 × 4 = 12, 12 × 2 = 14. 14 आली बेरीज, बेरजेची दुप्पट करून टाकायची. 14 × 2 = 28. आता एक एक अंक सोडत 28 लिहायचे. हा एक एक्सले, पुन्हा एक लिहायचे. आता याची जर आपण बेरीज केली, ती येतात 8 × 2 = 10, 0 = 1. 8 × 2 = 10, 1 = 11, 1 + 1 = 3. उत्तर येतात 3108. 3108. पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण. 1, 9 आणि 2 या 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? मित्रांनो, कधी तुम्हाला जर कोणी विचारलं इथं शून्य घेता येणार नाही, कारण शून्य जर घेतल्या तर सर्व 3 अंकी संख्या होणार नाही, 6 संख्या होणार नाही, कारण 4च संख्या होईल. शून्य जर घेतला तर 4 संख्या होतात, 6 संख्या होत नाही, म्हणून इथं शून्य नाही घेतला आपण. तर शून्य घेतलं तर 4च संख्या तयार होतील. तर 1, 9 आणि 2 या संख्यापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? काय करायचं? 1 + 9 + 2 = 9 × 1 = 10, 10 × 2 = 12. 12ची दुप्पट करायची, 12 × 2 = 24. मग पुन्हा एक वेळ 24 लिहिले, पुन्हा एक वेळ 24 लिहिले, एक एक घर सोडून. बघा, एक घर सोडलं 24 लिहिले, एक घर सोडलं 24 लिहिले. इथं लिहाल 4, 4 × 2 = 6. 4 × 2 = 6. 2 × 2 = 2. उत्तर किती आलं? 2664. मित्रांनो, या पद्धतीनं आपण उदाहरणं सोडवू शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन कन्सेप्टचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.